श्री योगेश्वरी कवचम श्री गणेशाते वंदुनी शारदा चरणा नमुनी श्री योगेश्वरी कवच वर्णुनी मतिद्यावी विनवितो कैलास शिखरी पवित्र उमा महेश संवाद करीत जगत कल्याणाचे मंत्र सहज बोल बोलती महेश्वराते म्हणे उमा विज्ञानाचा कथिला महिमा योगी साधक साधु विश्रामा मंत्र तंत्र उपदेशिले परी योगेश्वरी कवच श्रवण करावया उत्सुक मम मन मजवरी होनी सकरुण प्रिय करावे वल्लभा महेश्वर निज शक्तीसी सांगती योगेश्वरी कवचासी देवर्षि पूजिती महाविद्येसी देवजिते सेविती विधी करी सृजनाते पोषण करी हरितयाते शंभू करी संहाराते त्रैलोक्य ही जाबळे ते रहस्य सर्व योगांचे कवच श्री योगेश्वरीचे कथिता महेश्वर उमेचे चित्त एकाग्र होतसे श्री योगेश्वरीचे कवच द्रष्टा ऋषी महादेवसाच अनुष्टुप संस्कृतवच छंदोमय शिववचन अहिं ह्रीं श्रीं म्हणता त्रिविधरहस्य ये हाता कवचन्यास सांगता स्वये शंभू डोलती मस्तकी तो महादेव प्रगट करो शिव भाव योगेश्वरी ती दिव्य ओवी रूपे मुखी वसो अहिं बीज दक्षिणस्तन ह्रीं शक्ति वामस्तन श्रीं किलक नाभिस्थान अंगुष्ठते थे अहिं बीज तर्जनीवरी ह्रीं बीज मध्यमेवरी श्रीं बीज स्वाहाकार शीर्षी निज रहस्यमय होतसे शिखास्थानी वशटकार अहिं अनामिकेसी साचार कवचा कारणे हुंकार म्हणावा तो वंदुनी कनिष्ठिकेवरी ह्रींकार तिन्ही नेत्री वशटकार अस्त्रार्थे तो फटकार करतल पृष्ठी स्थापावा स्थापुनिया बीजमंत्राते पुनः वंदितो देविते मनोमय चेतना शक्तिते ध्यातसे मीया परी खड्ग आणि मुसळ करी पानपात्र लांगलही धरी रक्तचामुंडा योगेश्वरी सर्वकाळी विजयी हो पृथ्वीरूपी लम गंधलेप आकाश
हम वाहु पुष्प वायु रूप यम हाचि धूप रम दीप तेजाचा वम नामे अमृताचा नैवेद्य अर्पियलासाचा संहाचि सर्वात्मकाचा परमोपचार तांबूल श्री योगेश्वरी प्रसन्न होवो निया करी रक्षण बालकमी अनन्य शरण नखशिखांत शक्ति दे मस्तक रक्षो शांकरी उत्तमांग नारायणी सावरी ललाटाचे रक्षण करी अहिंकार रूपिणी ह्रींकार तो दक्षिण नयन श्रींकार तो वाम नयन दोन्ही नेत्रांचे करी रक्षण शक्ति रूपे सर्वथा परास्मृता नारसिंही वाम दक्षिण कर दोन्ही खंगिनी नासिका मूळही रक्षण करी सर्वदा नासिके ते रक्षी मानिनी कपोलद्वय भूत संहारिणी अंबिके येवो निया वदनी सांभाळ करी सर्वदा चिबुकासीती भ्रामरी योगिनी सदा रक्षण करी चंडिका कंठाते सावरी हृदया विंध्यवासिनी उदरगिरिजा संरक्षित नाभी भोगिनी सुरक्षित शुंभिनी कडुनी पृष्ठप्रांत रक्षण होई सर्वदा शूलधारिणी योगिनी स्कंधहस्त ठेवी रक्षुनी कंबुकंठी राही रक्षणी गळ्याचिया मम सदा सुंदरी कटिते रक्षित गुह्येश्वरी गुह्य रक्षित अपान स्थान सांभाळीत कुंजिकाती शांभवी अंकासी भद्रकाली राखण कालिका करी जानुरक्षण जंघा गुल्फ सांभाळून महाभीमा शूलिनी चरण रक्षितसे श्रीधरी भोगिनी सर्व शरीरी सप्तधातु स्थाने सावरी भैरवी ती सदोदित चामुंडा वाराही कौमारी जयश्री मंगला माहेश्वरी सर्वद्या वैष्णवी रक्षण करी सर्वदिशानी मज सदा ऐसे दिव्य कवच स्तवन षण्मास करिता पठन सिद्धि करी प्रदान शिव म्हणती उमेसी कवच स्मरणे जय प्राप्ती राजद्वारी कामे साधती भूत प्रेत भये नासती बंध विमोचन होतसे रणी शत्रुवरी धावता साधुनी मुहूर्त एकांता
कवच पठन करिता जय मिले संगरी। महादुखे नष्ट होती सिद्धि स्वये सेविती संपदा सर्व भेटती कीर्ति सहित येऊनी। दुरित जाई देशांतराते वृद्धि होई धर्म बुद्धिते भक्त मिळवी कल्याणाते संशय नसो सर्वथा। लिहुनी ठेविता संपुटात बांधिता ते कंठात पावित्र्याचे रक्षण करित मंत्र सिद्ध होतसे। धनसुत विद्या संपदा सुखभोग मिळती सदा मंत्र साधना पुण्यप्रदा कवच पठणे होतसे। एकशतोत्तर अष्ट पूर्ण करिता याचा पाठ पुरुषार्थ होती प्राप्त योगेश्वरी कृपेने। विपत्ति जाती विरूनी ब्रह्मास्त्र ही जाई परतुनी अज्ञान तम निरसुनी सर्वज्ञान लाभतसे। रुद्रयामल तंत्रात बहुरूपाष्टक प्रस्तवात उमा महेश्वर संवाद अद्भुत तो चालला। शिव म्हणे उमे जाण न करिता कवच पठण यांचे रहस्य न कळून तरी व्यर्थ साधना। योगाभ्यास अति केला शतलक्षही जप केला तरी या विना व्यर्थ गेला। ऐसे थोर कवच हे कवच रहस्य पठन सर्व कर्मारंभी करून निज परहित रक्षण आर्तत्राणही करावे। सांज सकाळ शांतपणाने म्हणता हे भक्तजने योगेश्वरी क्षेम करी तेणे जगदंबा माऊली। ऐसी मराठी ओविरूपात रचना करुनी अर्पित दिवाकर अनंत सुत योगेश्वरी चरणासी।